नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनानं सुरु केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला येत्या तीस जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती सध्या लासलगावसह हो नाशिक जिल्ह्यातल्या इतर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे अशा परिस्थितीत केंद्र शासनानं या योजनेला मुदतवाढ दिल्यानं राज्यातल्या कांदा उत्पादक आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला चांगला भाव मिळवणं शक्य होणार आहे राज्यातल्या शेतकरी संपाचा दुसरा टप्पा परवा बारा जूनला सुरू होत असून शेतकरी संघटनांतर्फे औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते राम बाहेती यांनी दिली आहे ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते खुलताबाद सिल्लोड पैठण कन्नड गंगापूर फुलंब्री इथल्या तहसील कार्यालयावरही निदर्शनं करणार असल्याचं ते म्हणाले तर तेरा तारखेला औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रेल रोको करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विविध मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं शहरातल्या क्रांती चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे मध्य प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे आजपासून भोपाळमध्ये अनिश्चित काळासाठी उपोषणावर बसले आहेत राज्यात जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये हिंसक घटना घडल्यानंतर दुःखी झाल्यानं उपोषणावर बसत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना खुलं आमंत्रण देऊन शेतकऱ्यांच्या मालाला अधिकाधिक भाव दिला जाईल असं सांगितलं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे शेतमालाच्या किमती कोसळल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी भारतीय प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य पूर्णपणे अबाधित असल्याचं म्हटलं आहा त आज चेन्नई इथं एका प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते माध्यमांमधल्या काही गटांमधून जो आरोप होत आहे त्याप्रमाणे भारतीय प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेची बैठक उद्या होणार आहे क्षेत्रात उद्योगक्ष्रात करचनसंदर्भात नाराजी असल्यानं जीएसटी आराखड्यामध्ये सुधारणा करण्याचा यावेळी विचार करण्यात येणार आहे जीएसटीतली कररचना सध्याच्या करांच्या दरापेक्षा कितीतरी जास्त असल्यानं या दरांची पुनर्रचना करावी अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी केली आहे येत्या एक जुलैपासून जीएसटी आहे केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं सिंगापूरच्या विकास बँकेच्या आरोपावरून एसवीआयएल सूर्यविनायक हॉस्पिटॅलिटीज आणि सूर्यविनायक इंडस्ट्रीजचे संचालक आणि इतर काही अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीच्या आरोपात गुन्हे दाखल केले आहेत सिंगापूर विकास त्यांच्याविरोधात दोन हजार सात ते दोन हजार सतरा दरम्यान एकशे बावीस कोटी रुपयांची फसवणूक के केल्याचा आरोप केला आहे नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातला लिपिक रमेश मुंडकर याला चौदा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज रंगी हात अटक केली धनादेश देण्यासाठी धनाद्रिनं ही लाच मागितली होती वनविभागाच्या वतीनं चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत तयार केलेला चित्ररथ अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाला आहे दोन दिवस जिल्ह्यात या चित्ररथाद्वारे वृक्ष लागवड मोहिमेचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे हा रथ नेवासा शिर्डी राहुरी तालुक्यातून फिरला असून उर्वरित तालुक्यात आज फिरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यात बहुतांश ठिकाणी आजही पावसानं हजेरी लावली अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला नेवासा इथं ओढा पार करताना एक युवक वाहून गेल्याची घटना घडली औरंगाबाद शहर आणि परिसरातही आज पावसानं हजेरी लावली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी